नमस्कार, आजच्या ठळक बातम्या। चांदोलीच्या वैभवात भर टाकणारे चांदोली राष्ट्रीय उद्यानाची स्वागत कमान गेट वादळी वाऱ्यामुळे कोसळले। जत शहर व तालुक्यासह सर्व दिव्यांगांना विशेष ठिकाणी एकत्र लस द्यावी अशी प्रहार दिव्यांग संघटना जतची मागणी। संघर्ष समितीच्या आंदोलनाला यश, शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा पाठिंबा। पाहुयात सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे। चांदोलीच्या वैभवात भर टाकणारे चांदोली राष्ट्रीय उद्यानाची स्वागत कमान गेट वादळी वाऱ्यामुळे कोसळले। शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली राष्ट्रीय उद्यानाची स्वागत कमान गेट रविवारी दुपारी वादळी वाऱ्यामुळे तसेच मुसळधार पावसाने कोसळली आहे। पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या व कमानेवर साकारण्यात आलेल्या वन्य प्राण्यांच्या प्रतिकृतीचेही वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे। चांदोली परिसरातील मंदूर, सोनवडे, आरळा, करुंगळी, चरण परिसरातील चांदोली जाणाऱ्या मुख्य मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडे ठिकठिकाणी कोसळले आहेत, तर परिसरातील आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अशी माहिती शेतकरी मराठीचे शिराळाशहर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली। जत शहर व तालुक्यासह सर्व दिव्यांगांना विशिष्ट ठिकाणी एकत्र लस द्यावी अशी प्रहार दिव्यांग संघटना जतची मागणी। जत शहर तसेच तालुक्यामध्ये अनेक जण दिव्यांग असून शासनाने जी कोविड लसीची मोहीम सुरू केली आहे यामध्ये दिव्यांगांना सहजरित्या लस मिळणे अशक्य आहे। लस घेण्यासाठी तासन तास दिव्यांगांना रांगेत उभारणे अशक्य असून जत तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांनी आठवड्यातील किमान 2 दिवस केवळ दिव्यांगांसाठी विशेष ठिकाणी लसीकरण करावे यासाठी तहसीलदार मान्य सचिन पाटील यांना प्रहार दिव्यांग संघटना जतच्या वतीने निवेदन देण्यात आले, अशी माहिती शेतकरी मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली। संघर्ष समितीच्या आंदोलनाला यश, शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा पाठिंबा। उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने पालकमंत्र्यांनी इंदापूर तालुक्यातल्या पळवलेल्या पाण्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन दीपक भोसले, माऊली हरणवर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी एक थेंबही जाऊ देणार नाही, प्रसंगी रक्त सांडू, जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराच्या दारात आंदोलन करण्यात येत आहे याचा बोध घेऊन या लढाईत सहभाग व्हावे, अन्यथा जनता रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराही दिला। त्यावेळी त्यांनी बारामतीसाठी भरभरून विकासाच्या योजना राबवलेल्या आहेत। एका बाजूला महाराष्ट्राचे नेते म्हणून शरदचंद्र पवार साहेबांची प्रतिमा, दुसऱ्या बाजूला सत्ता मिळाल्यानंतर फक्त बारामतीचा एकट्याच बारामतीचा विकास आणि पुन्हा जगातलं मॉडेल बारामती म्हणून देशभर मिरवत राहणं हे राज्याच्या नेतृत्वाला शोभत नाही। स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब, स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब, वसंतरावजी नाईक या महान नेत्यांनी ज्या ज्यावेळी राज्याचं नेतृत्व केलं त्यावेळी संपूर्ण राज्य डोळ्यासमोर ठेवून सर्वसमावेशक असा विकास केला, पण पवारसाहेबांचा स्वभाव नेहमी सत्ता कुठूनही असली तरी विकास बारामतीकडे, अशा पद्धतीनं ते एकूण त्यांचा कारभार आहे। 94 सालच्या मुख्यमंत्रीपदा या काळात एका दिवशी त्यांनी 9 MIDC फक्त पुणे जिल्ह्यात देऊन टाकले। उजनीचं पाणी बारामतीच्या औद्योगिक वसाहतीला नेलं, उजनीचं पाणी बारामतीला पिण्यासाठी नेलं, उजनीचं पाणी सिनारमास प्रकल्पाला बारामतीला नेलं। नाही, पूर्वी तुम्ही उजनीचं पाणी भरभरून घेऊनच गेलाय, राहिलेलं 5 PM आता पाणी म्हणल्यावर हे धरणच तुम्ही पुण्याला घेऊन जावा, जिल्ह्यात धरण कशाला घेऊन जा, धरण बिरण वळवायची काही यंत्रणा असेल, पण पवारसाहेब अजितदादा भरणे धरणच वळवून त्याने पुण्याला घेऊन जाते, पण ते अजून यंत्र मिळालं नाही ते दुर्दैव आहे त्याचे, अशी माहिती शेतकरी मराठीचे पंढरपूर प्रतिनिधी माऊली हळणवर यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल, शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल।